नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। केडीएमसीतून वगळलेल्या 18 गावांमधील डावरी गावात पाणी टंचाई भेडसावत असल्यानं ग्रामस्थ विशेषतः महिला त्रस्त आहेत। पाणी टंचाईच्या या समस्येकडे माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांनी लक्ष वेधलंय। डावडी गावाची पाण्याची टाकी मुख्य जलवाहिनीपासून 1.5 ते 2 किलोमीटरवर आहे। पाण्याचा दाब कमी असल्यानं टाकीत पाणी पोहोचत नाही, त्यामुळे ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहेत। केडीएमसीतून डावडी गाव वगळल्यापासून इथं पाण्याची समस्या भेडसावत आहे असं पाटील म्हणाले। केडीएमसीत 27 गावं समाविष्ट करण्यापूर्वी त्यांना MIDC कडून पाणी पुरवठा केला जात होता, मात्र या पाणी पुरवठ्याची थकबाकी कोट्यवधींची आहे। ही गावं केडीएमसीत आल्यावर त्यांचे वर्षाला 12 कोटींचे पाणी बिल महानगरपालिका MIDC कडे भरत होती, मात्र 18 गावं वगळल्यानं त्यांना पाणी समस्या भेडसावत आहे। गावं वगळल्यानं महानगरपालिकेचा आता त्यांच्या पाणी पुरवठ्याशी संबंध नाही। MIDC चे अधिकारी पाणी समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत असं ते म्हणाले। जब शासन ने 18 गाव अलग किया तभी से दावड़ी गांव में पानी का बहुत प्रॉब्लम हो गया है और उसके वास्ते लोग बहुत हैरान हो गए। लोग अभी चाल वाले, बिल्डिंग वाले, हर सोसाइटी वाले टैंकर मंगा के दिक्कत का पानी ले रहे, तो भी इसके वास्ते हम MIDC से और कारपोरेशन से बार बार निवेदन दिया है, लेकिन कोई उसकी दखल नहीं ले रहे। तो भी आप अपने चैनल के माध्यम से कारपोरेशन और MIDC को ये बात अभी आपने खुद देखा मेन लाइन पे कितना प्रेशर है, इसके वास्ते जो लोग हैरान हो गया, लोग कभी भी जन आंदोलन कर सकते हैं और मोर्चा निकल के जो उसमें सब अपना कायदा और सुव्यवस्था का अभाव आएगा, इसलिए मैं अपने चैनल से विनती करता है कि जल्दी से जल्दी ये पानी का दावड़ी का। तर हे होतं आजचं बातमीपत्र। आमचं बातमीपत्र आपणास कसं वाटलं? आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह आपले शहर वृत्तवाहिनी। तोपर्यंत धन्यवाद।